वसुंधरा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमासाठी गाव स्तरावर सचिव नियुक्त करण्यात आले. कृषी पदवीधर MSW पदवीधारक सचिव म्हणून कार्यरत होते. आता या सचिवाला कार्यमुक्त करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याशिवाय गेल्या 1.5 वर्षापासून पाणलोट सचिवांना मानधन मिळालेला नाही. पाणलोटचे सचिव आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये पाणलोटच्या सचिवांना सामावून घ्यावं अशी मागणी करण्यात येत आहे. शासनाने याबाबत सकारात्मक पावलं उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाणलोट सचिव संघटनेनं दिला आहे. कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी